रस्ते आणि नाल्या उंच झाल्याने पावसाचे पाणी घरात शिरले. गुडघाभर पाणी घरात जमा झाल्याने वार्डवासीय जनतेला नाहक त्रास सहन करावा लागलाय. हा फटका मूलमधील वार्ड क्रमांक 9 आणि 10 मधील नागरिकांना रविवारी रात्री बसला. मूलमध्ये रविवारी रात्री मुसळधार पाऊस कोसळला. सरीवर सरी पडल्याने रस्त्यांवरचे पाणी नालीमध्ये न जाता लोकांच्या घरात जमा झाले. मूलमध्ये विकास कामाअंतर्गत वार्डावार्डात सिमेंट रस्ते आणि नाल्या बनविण्यात आले आहे. सदर कामे करत असताना स्थानिक नागरिकांच्या राहणीमानाचा विचार न करता उंच बनविण्यात आले आहे. नाली बांधकाम करताना सुद्धा सिमेंट पाईपने नाल्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास मोठी अडचण निर्माण होते. तोच फटका रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे लोकांना बसला आहे. मेघगर्जनेसह बरसलेल्या मुसळधार पावसाचे पाणी वाहून जाण्यास सिमेंट नालीची मोठी अडचण निर्माण झाल्याने पावसाचे पाणी लोकांच्या घरात जमा झाले. मूल येथील वार्ड क्रमांक 9 आणि 10 सुभाष नगरातील रहिवाशांना मोठा फटका बसला. घरातील संपूर्ण खोल्या पावसाच्या पाण्याने वेढल्या गेल्या. फटका बसलेल्या लोकांना आपल्या घरातील सामान उंच ठिकाणी ठेवावे लागले. घरातील पाणी काढता काढता बऱ्याच लोकांच्या नाकी 9 आले. पावसाचे पाणी घरात शिरल्याने वार्डात एकच हाहाकार माजला. घटना माहीत होताच मूलचे तहसीलदार डॉक्टर रवींद्र होळी यांनी रात्रीच घटनास्थळीची पाहणी केली. काल अचानक रात्र पाऊस आल्यामुळे घरात पूर्ण पाणी शिरलं, रोड उंच झाले, नाल्या पण उंच झाला, घर पूर्ण खाली खाली झाले. रोड पूर्ण उंच झाल्यामुळे पूर्ण घरात पाणी शिरून अनास तांदूळ गहू वगैरे सगळा भाजीपाला खराब, अनास खराब झाला, घराची खूप नुकसान झाली. रात्र खूप रात्रभर बाहेर पाणी फेकावं लागलं, रात्रभर खूप त्रास झाला, पूर्ण घरात पाणी, जिकडे तिकडे भांडे असे पाण्यामध्ये तरंगत, खूप त्रास झाला. पूर्ण नालीतला गंध पाणी पूर्ण घरात आतमध्ये शिरले. नाले आणि रोड उंच झाल्यामुळे नगरपालिकेने काहीतरी व्यवस्था करावी आणि तसेच रमाई घरकुल योजना ही मी टाकलेली आहे, लवकरात लवकर त्या योजनेच्या प्रतीक्षेत असल्यामुळे लवकरात लागू करावी ही विनंती.